कसबा बावड्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचा सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या गळीत हंगामासाठी बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ आज पार पडला कारखान्याचे ज्येष्ठ संचालक शिवाजी रामा पाटील आणि त्यांच्या पत्नी रंजना पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला कसबा पावड्यातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ आज पार पडला कारखान्याचे ज्येष्ठ संचालक शिवाजी रामा पाटील आणि त्यांच्या पत्नी रंजना यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदिपन करण्यात आलं यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती राजाराम कारखान्यानं यंदा पाच लाख मेट्रिक टन ऊस गळीत करण्याचं आणि सव्वा बारा टक्के साखर उतारायचं उद्दिष्ट ठेवलंय त्यासाठी सक्षम ऊस तोडणी आणि वाहतूक यंत्रणा उभी केली आहे नव्या तांत्रिक बदलांमुळे अपेक्षित रिझल्ट मिळेल असा विश्वास कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांनी व्यक्त केला तसंच अठरा पूर्णांक पाच मेगावॅट क्षमतेच्या सहवीस प्रकल्पाचं काम सुरू असून लवकरच हा प्रकल्प पूर्ण होईल येणाऱ्या काळामध्ये राजाराम कारखाना प्रतिदिन पाच हजार मेट्रिक टन ऊस गाळप करेल असंही त्यांनी नमूद केलं यावेळी कारखान्याचे संचालक तसंच वसंतदादा तोडणी वाहतूक संस्था छत्रपती राजाराम नागरी सहकारी पतसंस्था आणि कारखाना नोकर सोसायटीचे पदाधिकारी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते